आता या ठिकाणी आज पुणे शहरातील एक प्रभाग हा रोल मॉडेल करण्याकरता आयुक्तांसहित अतिरिक्त आयुक्त, पाणी पुरवठा, रस्ते विभाग, ड्रेनेज विभाग या विभागांचे खातेप्रमुख, त्या विभागांचे त्या त्या खात्यातील असणारे सर्व अधिकारी, त्याचबरोबर क्षेत्रीय आयुक्त, क्षेत्रीय अधिकारी, सर्व इंजिनियर, जवळजवळ 40-50 प्रशासकीय अधिकाऱ्यांची, आयुक्तांच्या आणि ॲडिशनल कमिशनरांच्या नेतृत्वाखाली आज आपण ह्या संपूर्ण प्रभागाची पाहणी ठेवली. जवळजवळ 1.5 तास स्वतः आयुक्त त्यांना आपण सगळ्या त्रुटी, हे जे मुख्य रस्ते आहेत त्याची मागे 1.5 महिन्यापूर्वी ॲडिशनल कमिशनर खेमनारांबरोबरसुद्धा व्हिजिट झाली होती. त्या व्हिजिटला आपण सगळ्या ह्याचं रस्त्यांचं ऑडिट करा. ज्या रस्ते 24/7 असतील, ड्रेनेज असतील, MECB असेल, तुमच्या बाकीच्या ज्या काही खोदाई असतात त्या सर्व खोदाईचं सर्वेक्षण करा. त्या सगळ्या सर्वेक्षण पूर्ण करून जी जी काय खोदाईची कामं राहिली असेल ती इमिजिएट करून घ्या. आणि हे जे रस्ते आता ह्या पुढील मुख्य रस्ते असतील, गल्लीबोळातले रस्ते असतील, हे रस्ते एकदा तयार केल्यानंतर किमान 10 वर्ष हे खोदावे लागणार नाही अशा पद्धतीचं कार्यपद्धती प्रशासनाने डेव्हलप करावी अशी आमची त्याच्यामागे मागणी आहे. आणि तो हा जो प्रभाग आहे हा रोल मॉडेल व्हावा आणि ह्याच पद्धतीचे ह्याच्यातल्या त्रुटी लक्षात घेऊन प्रशासनाने एक स्टँडर्ड फॉर्मॅट तयार करावा आणि त्या अनुषंगाने संपूर्ण पुणे शहरामध्ये खड्डेविरहित पुणे शहर, सर्व पाणी पाणी पुरवठा असेल, घनकचरा असेल, या सर्व ज्या आपल्या सुविधा जे महानगरपालिका नागरिकांना देतं त्या सगळ्या सुविधा ह्या दर्जेदार असाव्या ही आमची अपेक्षा आहे. आत्ताच ज्यावेळेस आयुक्त आणि ॲडिशनल कमिशनर आणि सगळे खातेप्रमुख ज्यावेळेस ह्या व्हिजिटला होते, ज्या ज्या त्रुटी आत्ता आपण प्रशासनातल्या कामातल्या दाखवलेल्या आहेत त्यांचा ते सगळ्या ह्याचे त्यांनी मिनिट्स केलेले आहेत, त्यांचा टाईम बॉन्डिंग प्रोग्राम होईल. आत्ता टेंटेटिवली इथं जे खातेप्रमुख आहेत यांच्या सगळ्यांच्या ह्यांनी 1 ते 1.5 महिन्यात ह्या आत्ता जी आपण दाखवलेली आहेत ती सगळी कामं ही पूर्ण होतील आणि अशाच पद्धतीने सगळ्या पुणे शहरातली कामं किमान 1.5 महिन्यात पूर्ण करावी ही माझी एक स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून अपेक्षा आहे. हा फक्त एक प्रभाग दाखवला नाही, ह्या प्रभागातील समस्या ज्या आहेत तशाच समस्या सगळ्या पुणे शहरात आहेत आणि ह्याचा टाईम बॉन्डिंग करून रोल मॉडेल तयार करून ह्याच्या सारखीच अंमलबजावणी संपूर्ण पुणे शहरात करावी ही आमची मागणी आहे.